नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. खरंतर नेहमीचं स्वागत आणि आजचं स्वागत यात थोडासा वेगळा फरक आहे. फरक अशासाठी आहे की काही जण असतात जे टीव्हीवरून दूरदर्शनच्या संचावरून हा कार्यक्रम बघत असतात, पण कधी कधी ही माणसं हा कार्यक्रम पाहता पाहता एवढी मोठी होतात की ती स्टुडिओत माझ्यासमोर पाहुणे म्हणून बसतात आणि जगण्याचं जे आवर्तन सुरू झालेलं असतं की मी तुम्हाला काहीतरी द्यावं, तुम्ही पुन्हा इथं यावं आणि हे देता देता सगळ्यांनी मिळून समाज घडवावा. कदाचित पुस्तकात वाचलेल्या या गोष्टी असतात, जिवंत झाल्यानंतर, खरा झाल्यानंतर त्याचा आनंद काय असतो. एक अँकर म्हणून आज जो मला आनंद आहे तो काही शब्दात तिथंच आहे. अशाच एका माणसाची भेटणार आहोत आपल्यासोबत. औरंगाबादचे दलाल मसाले इंडस्ट्रीजचे प्रमुख निकेत दलाल आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार. निकेत, स्वागत आपलं. नमस्कार सर. खरं तर आपला हा दुसरा तिसरा एपिसोड असेल, पण ज्या ज्यावेळी तुम्हाला भेटतो ना त्या त्यावेळी वैयक्तिक आपल्या आयुष्यात कितीही नैराश्याचे क्षण असू देत आपणही जगू शकतो आणि आपणही हसू शकतो. आत्मविश्वास मला तुमच्यामुळे मिळतो, त्याबद्दल मनापासून आधी सुरुवातीला धन्यवाद. खरं तर दलाल मसाले आज एक औरंगाबादमध्ये नाव तयार होत आहे, मालवणी मसाल्याच्या बाबतीत असेल किंवा तिखट या शब्दातलं गोड नाव कुठलं असेल तर ते दलाल मसाले असं तुमच्याबद्दल मी म्हणेन. निकेत दलाल या माणसाचा, निकेत पासून दलाल मसालेपर्यंतचे प्रमुख, हा प्रवास कसा होता? खूप चांगला प्रवास आणि खूप चांगला अनुभव मिळाला सर. जसं सुवर्ण कोकणला मी सहभागी झालो आणि जसा इथला शिलेदार झालो अश्वमेधचा, खरं तर त्याच्यानंतर दलाल मसाले सुरू होत आहे. मागच्या एपिसोडमध्ये किंवा मागे जसं आपण बोललो तर त्यावेळेस दलाल मसाले खूप प्रायोगिक स्वरूपात होतं, छोटं खानी होतं, पण आता नुसतं औरंगाबाद पुरतंच नाही किंवा नुसतं मराठवाड्यापुरतंच नाही तर अगदी पुणे मुंबई इथून सुद्धा मला नियमित त्याच्या ऑर्डर्स मिळत आहेत. मागे परब सरांनी भीमथडी जत्रेमध्ये सुवर्ण कोकणचं दालन आयोजित केलं होतं, तिथला रिस्पॉन्स तर अवर्णनीय. म्हणजे मला अजून सुद्धा दर आठवड्याला तिथल्या आलेल्या लोकांचे 3 ते 4 ऑर्डर कंटिन्यू असतात आणि सोबत आता जे नवीन प्रॉडक्ट सुरू केलंय त्याचे तर आहेतच. म्हणजे एक छोट्या याच्यात सुरू केलेला आता हळूहळू त्याला एक मोठं रूप प्राप्त होत आहे सर. नक्कीच, आणि मला आनंद आणि अभिमान असा वाटतोय की एक टेलिव्हिजन शो पाहून उभा राहिलेला उद्योजक, असं म्हणून मी वैयक्तिक सांगत असतो की मी आयुष्यात काय कमवलं असेल तर निकेत दलाल सारखा एक माणूस कार्यक्रम बघून आज उद्योजक होतो याच्यासारखा आनंद नाही. नेमकी ती प्रेरणा कशी मिळाली की हा कार्यक्रम पाहून अॅक्च्युअल उद्योजक झाला आणि आज निकेत कोण आहेत? नेमका कार्यक्रम बघून मी उद्योजक झालो. कदाचित प्रत्येक माणूस कशाच्या तरी शोधात असतो की आज माझ्याकडे ही गोष्ट आहे आणि काही गोष्टींसाठी मी शोध घेतो जगात की आज माझ्याकडे पैसा नाही, आज माझ्याकडे श्रीमंती नाही, आज माझ्याकडे आत्मसन्मान नाहीये किंवा कदाचित माझ्याकडे आत्मविश्वास नाहीये. पण सुवर्ण कोकण हा कार्यक्रम मी टेलिव्हिजनवर बघितला, त्याच्यानंतर तो बघतच राहिलो कारण की एखाद्या गोष्टीचं माणसाला जसं व्यसन लागतं तर तसं याचं व्यसन लागलं असं म्हणायला हरकत नाही आणि नंतर हळूहळू त्याची जाणीव झाली हा खरंच कार्यक्रम काय आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू झालेला तुमचा व्यवसाय, तुमच्या पत्नी असतील, पल्लवी ताई असतील, या दोघांनी मिळून फुलवलेला खऱ्या अर्थानं मसाल्याचा हा व्यवसाय. मला सांगा, सुरुवातीला प्रायोगिक होता, आज याचं स्वरूप काय? आज याचं स्वरूप जर असं, दिवसाच्या ऑर्डर किती आहेत, महिन्याच्या ऑर्डर किती आहेत, म्हणजे न थांबता येण्यासारखा प्रवास कसा सुरू आहे? आज मी आणि माझी पत्नी पल्लवी दोघं जण आम्ही नोकरी करून हा व्यवसाय करतो आणि अगदी सुंदर सांगू शकतो की आम्ही व्यवसायाला आणि नोकरीला दोघांनाही सारखंच म्हणजे मानतो. आज रोजच्या जर ऑर्डर म्हणाल तर साधारणतः रोजचा माझा 1 ते 1.5 किलोचा खप आहे वेगळ्या वेगळ्या मसाल्यांचं मिळून. आठवड्याचा सांगता येईल तर खूप 7-8 ऑर्डर असतील. कधी कधी जर आपण शनिवार रविवार म्हटलो तर त्या दिवशी थोड्याशा जास्त ऑर्डर असतात आणि मला आनंदाची गोष्टही वाटती की फक्त माझ्या घरापुरता आजूबाजूच्या एरियात हा व्यवसाय नाही. मला ऑर्डर ज्या मिळत आहेत त्या सुवर्ण कोकणच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर प्रसिद्धी माध्यमांच्या याच्यातनं मी बाहेरून ऑर्डर मिळत आहेत. मला व्यक्तिगत माझ्या शहरापुरत्या, माझ्या भागापुरता मर्यादित न राहता इतर शहरातून आहेत. सुरुवातीला माझी ही छोटी छोटी पॅकेट सॅम्पल होती, आपण जलद ग्रॅम 25 ग्रॅमची होती, पण आता मला 1/2 किलो आणि त्याच्यावरतीच पॅकिंगमध्ये आणावं लागतं कारण की मला मागणीच तशी आहे की आता आम्हाला थोडीशी मोठे द्या, आम्ही तुमचं टेस्ट करून बघितलं, सॅम्पल आवडलं. नक्कीच, एक उद्योजक म्हणून प्रेक्षकांशी संवाद साधताना एवढंच म्हणेन की साधारण मराठवाडा, विदर्भ या भागातली जर खाण्याची गंमत पाहिली तर तिथं सरसकट मसाल्याला, माझी माहिती कधी कदाचित चुकत असेल किंवा कदाचित मी ठाम असेल, तर सरसकट मसाल्याला
तिखट या नावानं ओळखलं जातं आणि त्यातूनच त्याची किलोमध्ये न होता त्याची रुपयामध्ये कन्व्हर्शन होतं की बाबा एवढ्या रुपयाचं दे एवढ्या किलोचं दे त्याला त्याच्या खाण्यात हातात गंमत असेल म्हणून कदाचित मसाल्यातली गंमत थोडीशी कमी असेल असं आपण म्हणू एक वेळ पण तिथं मसाले या शब्दाचेही प्रकार जे कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात वापरले जातात गोडा मसाला असेल तिखट मसाला असेल ब्राह्मणी मसाला असेल भाज्यांचा मसाला असेल उसळीचा असेल चिकनचा असेल मटणचा असेल शिंप्याचा असेल खेकड्याचा असेल कोळंबीचा असेल असे अगणित प्रकार आहेत मसाल्याचे या सगळ्या प्रकाराला तिथं प्रोडक्शन देताना तिथं त्याला मार्केट देताना ते पहिल्यांदा 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या सॅम्पलमध्ये आले आणि हा मोठा विजय आहे किती जिभेला लागलेली चव आता किलोच्या स्वरूपात ऑर्डर म्हणून दिली जाते मला हेच विचारायचं होतं तुला की ही मार्केटिंगची टॅक्टिक्स काढताना काय नेमकं मनात होतं आणि आता अॅक्च्युअल प्रॉडक्ट देताना कसं वाटतंय मार्केटिंगच्या बाबतीत जर आपण बोलू तर आपण अगदी कोकणात असू तर एक गंमत म्हणून तिथे गोडा मसाला बकू शकतील खातील पण पाहिजे मालवणीच हो तीच सुरुवातीला काही प्रमाणात अडचण होती की आता मी मराठा औरंगाबाद आहे मला काळाच मसाला पाहिजे पण जर आपण त्या गोष्टीची चव जिभेवर लोकांच्या रुजवली तर लोकांना निश्चित आवडतं गंमत सांगतो तुम्हाला एक सुरुवातीला काही लोकांना आम्ही घरी जेवायला बोलवलं सहज गंमत रविवारचं माझ्याकडे जेवायला या अच्छा मच्छी खायला आपल्यालाही आवडतं लोकांनाही आवडतं खाऊ घालायला पण आवडतं मग सहज ते म्हणायचे हा मसाला कुठून आणला तुम्ही कोकणात गेला होतात काय म्हटलं कोकणातलाच मसाला आहे पण हा आपल्या इथे तयार होतोय आणि कोकणातल्या सारख्याच आपण चवीचा आणि दर्जाचा देण्याचा प्रयत्न करतोय सर माउथ पब्लिसिटीने जी आपण प्रसिद्धी मिळवू शकतो ती मोठ्या मोठ्या जाहिरातीतनं पण नाही मिळणार म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे नक्कीच आणि खूप लोकांना म्हणजे हे तर मार्केटिंग शास्त्रातलं सगळ्यात मोठं तत्व आहे आजपर्यंत मराठी माणसानं जपलेलं की खूप काही गोष्टी मिळवायच्या असेल तर तो दरवाजा किचन मधून जातो स्वयंपाकघरातून जातो त्यासारखी गोष्ट नसेल आता एक उद्योजक म्हणून मी तुझ्याशी बोलतोय म्हणजे मगासपासून व्यावसायिक म्हणून बोलतो आता उद्योजक खूप लोकांना दृष्टी असते खूप लोकांना काम करण्यासाठी प्रचंड वेळ असतो पण त्यांना ते दिसत नसते वैयक्तिक या क्षणाला मी मानतो तो मार्केटिंग गुरु निकेत दलाल म्हणून काय त्यांना मेसेज देईल की संधी कशा शोधायच्या असतात जगणं कसं बघायचं असतं एक छोटीशी गोष्ट होती सुरुवातीला मी म्हणजे आपण एक उदाहरण दाखल म्हणू की चिंध्या विकून सोनं विकायचा प्रयत्न केला चिंध्या पांघरून एकही गिराईक आलं नाही सोनं पांघरून चिंध्या नंतर मी ते सोनं अंगावर घेऊन चिंध्या विकल्या तर लोक आली म्हणजे फक्त उदाहरणं दाखल आपण जे मार्केटिंगचं तंत्र म्हणतोय आपण त्या गोष्टीकडे कसं बघतो आपण किती लोकांपर्यंत पोहोचतो त्यांना पटवून कसं देतो दुसरं एक तंत्र असं होतं की सुरुवातीला मी काय केलं की माझ्या बाजूच्याच गिरायकाला दुकानदाराला ती गोष्ट तो माल विकण्याचा प्रयत्न केला पण तो मला खूप वर्षापासून ओळखत होता त्याचा माझ्यावर तेवढा विश्वासच नव्हता त्यानं माझ्या म्हणण्यादाखल ते माझं मसाल्याचं पाकिट घेतलं काउंटरवर ठेवलं आणि मग मी 2-4 दिवसानंतर असाच एक माणूस पाठवला म्हणजे मसाला नाहीच आहे म्हणे मागं कुठतरी ठेवून दिलेला आहे मग त्याच्यानंतर मी बाहेरून मार्केटिंगचं तंत्र केलं म्हणजे जसं लोकांनी माझ्याकडे येणं किंवा मी इतर जे महिलांचे गृहोद्योगचे मेळावे असतील तिथं जाणं किंवा काही बचत गटांच्या महिला आहेत किंवा काही योग मंडळाच्या महिला असतात अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर साधारणतः 5-6 महिन्यानंतर हळूहळू ती प्रसिद्धी झाली बरेचशी मार्केटिंग करणारी लोक मला भेटली की नाही आम्ही तुमच्या मसाल्याचं मार्केटिंग करतो आम्ही डिस्ट्रीब्युटर आहोत सुरुवातीला मी त्यांच्याकडे दिलं आणि त्यांच्यानंतर मग त्या दुकानदार मला विचारतो अरे तो तुझा मसाला संपला अजून मिळेल का म्हटलं ताजा देतो तयार करून सध्याचा स्टॉक संपलाय या अशा गोष्टी असतात मित्र हो निकेत दलाल सारखा एक माणूस नाव जरी सुवर्ण कोकण असलं तरी औरंगाबाद मध्ये वास्तव्यास असलेला हा तरुण हा कार्यक्रम बघतो आपल्याला काहीतरी करायचंय या जिद्दीनं पेटतो कोकणात जाऊन मसाल्याचा अभ्यास करतो ते विक्रीस आणण्याचं मनाशी ठरवतो त्याची पत्नी त्याला लक्ष्मी नारायणच्या रुपानं उभी राहून लक्ष्मीप्रमाणे उभे राहून त्याला सगळ्यात मदत करते आणि उद्योजक म्हणून इथं स्टुडिओत इंटरव्ह्यूला येतो ही गोष्ट केवळ 1 मिनिटाची असते ना तरी हा प्रवास सोपा नसतो कारण संघर्ष करणाऱ्या माणसांच्या आयुष्यात दिवसाचे
24 तास असतात आणि त्यातले काही सेकंद असतात जे त्यांना प्रत्येक क्षण जगायचे असतात. आपल्याला हे करता येणं खूप सोपं आहे, खूप शक्य आहे. तुम्हालाही जर उद्योजक म्हणून ती सगळी नव्यानं सुरुवात करायची असेल तर त्या सगळ्यांसाठी 20 मार्चला औरंगाबाद इथे कार्यशाळा होते आणि या कार्यशाळेला जर तुम्हाला इच्छुक असाल, प्रवेश घेणार असाल तर स्क्रीनवर नंबर जातात, त्या नंबरशी संपर्क साधा आणि तुम्ही खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.